एकनाथराव शिंदे हे आपले नेते आहेत कुठल्याही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री हेच नेते असतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे नेते शिंदेजीच आहेत हे मी याकरता सांगतो की मग अशी चंद्रकांत दादांनी काही गोष्टी सांगितल्या त्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले चंद्रकांत दादांनी एवढंच सांगितलं की आपल्याला हे माहिती नव्हतं आपल्याला असं वाटत होतं आपलंच सरकार येणार आहे आपल्याला असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे अचानक हा निर्णय आल्यामुळे आपल्याला धक्का बसला याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कोणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा काही आपलं वेगळं मत आहे असं बिलकुल नाही तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो त्या एकत्रित असताना हे सगळे निर्णय आम्ही घेतले त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे अर्थात आता आ, हे चालत असतं माध्यमांचं काम असतं माध्यमांना अर्थ काढायचे असतात ते अर्थ ते काढत असतात पण हे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो आता हे जे काही शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे हे सरकार अडीच वर्ष तर पूर्ण करेलच पण त्याच्यानंतर भव्य अशा प्रचंड अशा बहुमताने पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निवडून येईल आणि आमच्या कामाच्या भरोशावर या ठिकाणी आम्ही निवडून येऊ हा विश्वास मला आहे